इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेखकता हा जर आपल्याला अनुभव येत असेल तर आपण गप्प बसायचं का? मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतले आणि त्या शाळेमध्ये हरी गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला. शासकीय शाळा खाजगी कंपनीला द्यायचा हा जो निर्णय याला सुद्धा विरोध केला पाहिजे. 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तरुणी महिला मुली लेफतर आहे हा प्रश्न त्यांचा होता आणि त्या प्रश्नाला पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीनं लेखी उत्तर दिलं की 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 या 5 महिन्याच्या काळात राज्यामध्ये 19,553 तरुणी आणि महिला बेफत्तर आहे. काय 10 लाख आहे. 19,553 5 महिन्यात आणि याचं रेकॉर्ड जिथं आहे ते रेकॉर्ड याचा अर्थ पोलीस स्टेशनला नोंद जशी नोंदच झाली नाही अशा किती व्यक्ती असतील. आणि ही जर चित्र असेल तर आणखीन अवघड आहे. मग ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खालच्या किती होत्या तर त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खाली 1453 मुली आणि 18,100 महिला अशा 19,553 बेफत्ता ह्या मुलींचा आकडा हा अनिल देशमुखांना राज्य सरकारने विधानसभेमध्ये लेखी दिलेली आहे. प्रश्न किती गंभीर आहेत. आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेफत्ता हा जर आपल्याला अनुभव येत असेल तर आपण गप्प बसायचं का? आणि म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की हे सगळे प्रश्न आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला आघाडी ही या प्रश्नाच्यासाठी जागरूक असली पाहिजे. आणखीन एक निकाल घेतला सरकारने आणि ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या हे आता खाजगी कंपनी देतात. खाजगी कंपनीला शाळा आणि त्यांनी CSR फंडातून चालावं त्याच्यातनं विकास करावा. आता ज्या कंपनीनं शाळा दत्तक घेतली त्या शाळेला कोणतेही नाव द्यायचा त्यांना अधिकार आहे. भविष्यात त्या कंपनीला मालक शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करायला अधिकार आहे. शाळेच्या शासकीय संपत्ती आणि उपयोग हा वैयक्तिक करण्यासाठीसुद्धा होऊ शकेल. आणि जर एकच उदाहरण द्यायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतले आणि त्या शाळेमध्ये हरी गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केला. ही शाळा आणि हे आम्ही मुलांच्या समोर आदर्श ठेवलं. आणि म्हणून शासकीय शाळा खाजगी कंपनीला द्यायचा हा जो निर्णय यालासुद्धा विरोध केला पाहिजे. हे 4-5 कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या. रोहिणीताई याबाबतीतली डिटेल माहिती आम्ही तुमच्याकडे देतो. तुम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करा आणि या प्रश्नावर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही या सगळ्या गोष्टीची धोरणं ही सरकारला बदलायला भाग पाडू.